प्रेम संबंध में किए गए वीडियो कॉल की वजह से छात्रा छेड़खानी का शिकार हुई है। जरीपटका पुलिस ने आरोपी हेंगनघाट वरदान निवासी आर्यन उर्फ वैभव राजू आबारी के खिलाफ मामला दर्ज किया है। 18 वर्षीय छात्रा की आर्यन से फेसबुक पर मित्रता हुई। दोनों के बीच व्हाट्सएप चैटिंग और वीडियो कॉलिंग होने लगी। बाद में मित्रता प्रेम संबंध में बदल गई। इसके बाद आर्यन ने छात्रा की आपत्तिजनक वीडियो कॉल की रिकॉर्डिंग कर ली। छात्रा ने आर्यन को अपनी एक सहेली से मुलाकात कराई। आर्यन ने छात्रा की सहेली को फांस लिया। इसी दौरान छात्रा नागपुर लौट आई। उसने आर्यन से दूरी बना ली। इसके बाद भी आर्यन उसे फोन कर रिश्ता बरकरार रखने के लिए धमकाने लगा। छात्रा को रिकॉर्ड की गई आपत्तिजनक वीडियो कॉल की क्लिपिंग बनाकर उसे वायरल करने की धमकी देने लगा। जरीपटका पुलिस स्टेशन ला एक पीड़ित मुलगी जिन्हें किसी आरोपी जो है त्याच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती। मैत्रीचं रूपांतर त्यांचं जास्त ओळखीत झाल्याने जास्त बोलणं चालणं सुरू झालं। त्या दरम्यान त्यांनी एकमेकाचे मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांचं बोलणं आणि चॅटिंग हे सुरू होतं। त्या दरम्यानच त्यांची ओळख जसजशी जास्त वाढत गेली त्यावेळी ज्यावेळेस ते व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलिंगवर बोलत असायचे त्यावेळी यातील जो आरोपी आहे याने सदर पीडित मुलगी जी आहे तिचे काही आक्षेपार्ह असे फोटो क्लिक केले आणि स्क्रीनशॉट रेकॉर्डिंग जे असतात किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे ते देखील केलं होतं आणि त्याच्या आधारे तो त्या पीडित मुलीला जबरदस्तीने तिच्यासोबत मैत्रीच्या संबंधांमध्ये राहण्यासाठी भाग पाडत होता। परंतु नंतर सदर पीडित मुलगी जी आहे तिला हे सर्व गोष्टी इच्छा नसल्याने तो करत असल्याने तिने त्याला त्रासून पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आपण आरोपीचा शोध घेत आहोत आणि अटक करून पुढील कारवाई करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।